विश्वविख्यात ड्रैगन पैलेस टेम्पल चा महा दानदात्या जपान येथील महा उपासिका मैडम नोरिको ओगावा यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त गुरुवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता ड्रैगन पैलेस टेम्पल या ठिकाणी प्रमुख भिक्षु संघाच्या उपस्थितीत महापरित्राण पाठचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या प्रसंगी भिक्षु संघाला कठिन चिवरदान व भोजनदान देण्यात येईल। तसेच बुद्धगयावरून दान प्राप्त झालेलं बोधी वृक्षासह वृक्षारोपण सुद्धा ड्रॅगन पॅलेसच्या परिसरामध्ये भिक्षु संघांच्या हस्ते करण्यात येणार आहे। यासोबतच गरीब विद्यार्थ्यांना पुस्तका व शालेय साहित्याचं वाटप सुद्धा या निमित्ताने आम्ही करणार आहोत। MTDC हॉलमध्ये एक दिवसीय वैक्सीन लावण्याचं सुद्धा शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की ड्रॅगन पॅलेसची निर्मिती ही मॅडम नोरिको ओगावाच्या यांच्या दानातून झालेली आहे आणि आता ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे शांती मैत्री व मानव कल्याणकारी विचाराचं केंद्र म्हणून जग प्रसिद्ध आहे। लाखोच्या संख्येने बौद्ध बांधव ड्रॅगन पॅलेसला भेट देत असतात। तसेच जपान श्रीलंका थायलंड म्यानमार व्हिएतनाम साऊथ कोरिया श्रीलंका या सर्व देशातील प्रतिनिधी सुद्धा ड्रॅगन पॅलेसला नियमित भेट देत असतात। लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये गुरुवारी आयोजित या कार्यक्रमाला उपासक उपासिकांनी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहताना जे काही नियम शासनाने दिलेले आहेत त्या नियमाचं पालन केलं पाहिजे। मास्क लावून सामाजिक अंतर ठेवून या कार्यक्रमाला उपासक उपस्थित राहू शकतात।